अष्टपैलू या शब्दाचा अर्थ सार्थ करणारं उदाहरण म्हणजे पु ल देशपांडे. शिक्षक, लेखक, कथाकथनकार, गायक, संगीतकार, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, वक्ता आणि जगण्याचा निखळ आनंद घेणारं उत्साही व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे. साहित्य, संगीत, चित्रपट, आकाशवाणी, दूरदर्शन अशा अनेक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून पुलंनी मराठी माणसाचं आयुष्य समृद्ध केलं. आजही प्रत्येक मराठी माणसावर पुलंच्या साहित्याची आणि व्यक्तिमत्वाची भुरळ कायम आहे. पुलंच्या 103व्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया हर हुन्नरी पुलोत्सव. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पुलं या नावाची जादू गेल्या 70 वर्षापासून महाराष्ट्रावर कायम आहे. 8 नोव्हेंबर 1919 मुंबईत जन्मलेल्या पुलंनी मुंबई आणि पुण्यातून शिक्षण पूर्ण केलं. काही काळ शिक्षकाची नोकरी केल्यानंतर पुलंचा साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात प्रवेश झाला. विलक्षण बुद्धिमत्ता आणि अफाट व्यासंगामुळं पु ल देशपांडे अष्टपैलू व्यक्तिमत्व ठरले. बटाट्याची चाळ, आसामी आसामी, व्यक्ती आणि वल्ली, खोगीर भरती, गोळा बेरीज, अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा, हसवणूक अशा अनेक पुस्तकांनी सबंध महाराष्ट्राला खळखळून हसवलं. अंतू बर्वा, नारायण, चितळे मास्तर, हरितात्या अशी त्यांची पात्र वाचकांसमोर आजही कायम आहेत. तुका म्हणे आता, अंमलदार, तुझे आहे तुझपाशी, भाग्यवान, सुंदर मी होणार या पुलंच्या नाटकांनी मराठी रंगभूमी समृद्ध केली. बटाट्याची चाळ, आसामी आसामी असे एकपात्री प्रयोग तर व्यक्ती आणि वल्लीच्या सादरीकरणानं मराठी रसिकांच्या मनावर जादूच केली. चित्रपटाच्या कथा पटकथेपासून संवाद लेखन, गीत लेखन, संगीत, गायन, वादन, अभिनय अशा अनेक क्षेत्रात पुलंनी लीलया संचार केला. गुळाचा गणपती हा चित्रपट तर सबकुछ पु ल असाच आहे. भारतात दूरदर्शन सुरू झाल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची पहिली मुलाखत पुलंनीच घेतली होती. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील अनेक अजरामर कार्यक्रमांची निर्मिती पुलंनी केली. दळणवळणाची मोजकी साधनं असतानाही त्या काळात पुलं अख्खा महाराष्ट्र पायाखाली घालत होते. कार्यक्रमांच्या निमित्तानं गावोगावी गेल्यानं त्यांचा गोतावळा प्रचंड वाढला होता. मानधन आणि पुरस्कारातून मिळालेले लाखो रुपये पुलंनी राज्यातील गरजू संस्था आणि शाळांना सढळ हाताने दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक संस्थांना पुलंनी मदतीचा हात दिलाय. पुलंचं मूळ गाव चंदगड तालुक्यात कलानिधी गडाजवळ आहे, त्यामुळे कोल्हापूरशी त्यांचा ऋणानुबंध होता. अखेरपर्यंत तो त्यांनी जपला. 12 जून 2000 वयाच्या 80व्या वर्षी आणि लग्नाच्या 54व्या वाढदिनी पुलंची प्राणज्योत मालवली. अतिशय समरसून जगलेलं अवलिया व्यक्तिमत्व देहरूपानं काळाच्या पडद्याआड गेलं तरी साहित्य आणि चित्रपटातील त्यांचं योगदान कायम आहे, किंबहुना मराठी मनावरील त्यांची भुरळ कायम आहे. बी न्यूजसाठी प्रशांत आयरेकरसह उद्धव गोडसे.